आपण परिवर्तन झालो नाही तर आपल्याला अडचणी येतात. व्यसनेपासून दूर राहणे महत्वाचे आहे, आपली परिस्थिती बदलणे महत्वाचे आहे. परिस्थिती कशी बदलायची त्यासाठी आम्ही आपल्याशी आता संवाद करायला सुरुवात केलेली आहे. पोलिसांना धन्यवाद देतो. मी आताच नानांना म्हणत होतो की परिवर्तनाचा कार्यक्रम पोलिसांनी घेतला हे पोलिसांच्यातलंही परिवर्तन आहे. आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याची चेष्टा नाही करणार पण स्वागत नक्की करीन. आणि म्हणून अच्छे दिन आये है यांचं परिवर्तन झालं तर ते नक्की येणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणाऱ्या माणसाच्या बाबतीत किंवा शासनाने ज्याला गुन्हेगार ठरवला त्याच्या बाबतीत माझ्या मनात रागाच्या ऐवजी सहानुभूती जास्ती असते आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचं मी देखील मनापासून स्वागत करतो. सर आणि मी याच्यामधला फरक काय आहे तर माझा आजपर्यंत गुन्हा पकडला गेला नाही म्हणून मी या बाजूला आहे, तुमचा पकडला म्हणून तुम्ही त्या बाजूला आहे. पण मी गुन्हा केला नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो लबाड आहे. प्रत्येकाने गुन्हा केलेला आहे, फक्त काही जण पकडले गेले आणि काही पकडले गेले नाहीत. काही जणांचं दुर्दैव असतं की अशी मंडळी तुम्हाला नेमक्या वयामध्ये मिळत नाहीत आणि त्याच्यानंतर आपल्या हातून नकळत कुठेतरी अनवधानानं एखादा गुन्हा होऊन जातो आणि मग आपल्यावर शिक्का बसतो. जाती धर्माच्या बाबतीत आपण ठरवू शकत नाही कुठल्या घरामध्ये जन्माला यायचं. जिथे इकडे अलीकडे आलो तर मी हिंदू होतो, पलीकडे आलो तर मुसलमान होतो, मध्ये आलो तर ख्रिश्चन होतो, हे आमच्या हातात नाही. पण सरते शेवटी सगळे संस्कार आहेत ते तर माझ्या हातात आहेत. गुन्हा होणं ह्याच्यामध्ये मला कधीही कुठलीच चूक वाटत नाही. होतो की त्यात काय आहे, मी 100 गुन्हे केलेले आहेत, त्याच्यातून मी सावरलो का, त्याच्यात अडकलो का, अडकू न देता मी पुढे गेलो का,